ना धूळ खाण्यासाठी नाही. नंबर दोनच्या बोटाकडे जर आपण वळलात तर याला तर्जणी म्हणतात, याला गुरुचा बोट म्हणतात. या गुरुच्या बोटात कृपया कुठलाही ग्रहांचा खडा अंगठी घालू नये, कुठलाही पुष्करात सुद्धा नाही. अनेक काही ज्योतिषी सांगतात गुरुचा खडा गुरुच्या बोटात घाला, मधल्या बोटात शेडीचा नीलम घाला. या दोघं बोटांना कृपया आपण सदैव बंदीत ठेवू नका, त्यात कुठल्याही अंगठ्या खडे घालवू नका. समजा घातल्या तर मणक्याचे त्रास, स्पॉन्डिलिसिसचे त्रास, मान पाठ कमर झोप डोळे नंबर वाढणं हे त्याच्या नशिबाच्या पाट्याला पुजलेलं आहे. म्हणून संबंधितांनी या दोघं बोटांमध्ये कृपया अंगठ्या घालू नये, कोणी सांगत असेल त्याचं ऐकू नये, हे कळकळीचं आव्हान आहे. नंबर दोनच्या बोटावर गोल गरगरीत चक्र असेल या तर्जणीवर, तर अशा व्यक्ती स्वतःच्या पायावर करिअर तथा भाग्योदय त्यांचा घडत असतो, त्याला कर्तव्यदक्ष म्हणून त्याचा समावेश आहे. म्हणून या बोटावर आणि सर्व बोटांवर उभ्या बारक्या रेषा आहेत, त्या सम आहेत की विषम आहेत हे तुम्हाला माहीत आहे. दोनानं भाग जाणाऱ्या सम, दोनानं न भाग जाणाऱ्या त्या विषम. विषम उभ्या असणाऱ्या रेषा ज्या आहेत त्या भाग्यप्रद आहेत किंवा भाग्याकडे नेणाऱ्या आहेत. समरेषा आहेत त्या कष्टप्रद आहेत, कष्टाकडे नेणाऱ्या आहेत. म्हणून